सांगू शकतो, अरे काही गोष्टी नाही सांगू शकत. काही रिझन असू शकतं भाई, आतल्या गोष्टी असू शकतात, फिजिकल भाई अब्यूज केला असू शकतं, किंवा फॅमिली पण अब्यूज करते, किंवा म्हणू शकतो भाई मारहाण झाली असेल, शिवीगाळ झाली असेल, आणि तुम्हाला मी हसती खेळती दिसतीये, पण तुम्हाला ही गोष्ट नाही माहिती की मी या वर्षात 2 वेळा सुसाईड अटेम्प्ट केलाय. कॉमन चॅनल जो दोघांचा होता त्याच्यावरून घेतलेल्या कॉमन गोष्टी, त्याच्यात पण मी हिस्सा मागू शकत होते. कार, परत जो कॉमन चॅनल होता तो पण दोघांचा होता, तिथं पण मी काय बोलले नाही, मी त्यातलं काहीच घेतलं नाही. पण एका रात्री डायरेक्ट तुमचं जग बदलतं, तुमचं प्रेम हरवतं, तुमचं करिअर हरवतं, तुमच्याकडं 0 अकाउंट बॅलन्स असतो. 70% पब्लिक असेल ज्यांनी बाबा पहिल्यापासूनच माझे व्हिडिओ बघितलेत, तर तुम्ही बघितलंच असेल त्यात माझा म्हणून एकतरी मित्र होता का, एकतरी, किंवा कधी मी कुठल्या मुलाशी पर्सनली बोलताना दिसले का मागं जरी बॅकग्राऊंडमध्ये कुठं बोलताना, की बाबा माझे जे मित्र होते तर त्या मित्रांना जीवे मारण्याच्या धमक्या पण दिले गेलेले आहेत. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, हर हर महादेव, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता तुम्ही म्हणाल मी सारखं तेच का बोलतीये, आता सगळं संपलंय पण मी जुने विषय का सारखे उकडून काढतीये, म्हणजे हिला सारखंच त्या टॉपिकवरती बोलायचं आहे, कारण हिला अटेन्शन पाहिजे. पण त्या अटेन्शनच्या मागे कुठेतरी एक अंजली पण आहे, ह्याचा तुम्ही कधी विचार केला का? ज्या अंजलीला त्रास होतो, जिला फिलिंग्स आहेत, इमोशन्स आहेत, ती पण एक ह्युमन आहे यार, ती एक ऑपरेटर नाही आहे की भाई दरवेळेस ती कुठल्या तरी गोष्टीसाठीच, म्हणजे मला अटेन्शन पाहिजे मग मी बनवलं व्हिडिओ, मला हे सिम्पथी पाहिजे बनवलं, किंवा मला नाही भाई तसं नाही आहे. त्या अंजलीचा पण कुठेतरी विचार करा, आणि सारखं तोच विषय घेण्यामागचं रिझन काय, तर मला टॉर्चर केलं जाते, दुसरं म्हणजे मला प्रवृत्त केलं जाते. आणि या समाजामध्ये असे काही लोक आहेत ना ज्यांना माझ्या परिस्थितीवर आणि कॅरेक्टरवर बोलण्यात फार मज्जा येते, आणि या समाजात प्रत्येक एक अशी व्यक्ती आहेच जी एक इन्स्टिट्यूट चालवतीये, जिथं आहे ना काहीच विचार न करता समोरच्याचं कॅरेक्टर जाणून पण न घेता आहे ना कॅरेक्टर सर्टिफिकेट ते लोक आपल्याला देऊन टाकतात. आणि या सो कॉल्ड सोसायटीचा नियम आहे की तुमचं ब्रेकअप झालं की तुम्हाला मित्र नाही पाहिजेत, म्हणजे तुम्ही मित्र बनवलेच नाही पाहिजेत. आता या दुनियेत 3 टाईपचे जेंडर आहेत, म्हणजे बाकी तरी येतात एक्स्ट्रामध्ये, पण एक येतं मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर. तर मी यांच्यासोबतच मैत्री करणार ना भाई, का मी कुत्रं मांजर डुकरं ह्यांच्यासोबत मैत्री करू, ह्यांच्यासोबत ह्यांना मित्र घेऊन म्हणून फिरू? भाई मुलगी आहे, माणूस आहे, माणसासारखंच वागणार ना. बरं हे पण जाऊ द्या, इथपर्यंतच नाही की बाबा माझे जे मित्र होते तर त्या मित्रांना जीवे मारण्याच्या धमक्या पण दिले गेलेले आहेत, आणि हे मी हवेत नाही बोलत आहे, याचे माझ्याकडे सरसकट प्रूफ आहेत. जेव्हा पण द्यायची गरज पडल तेव्हा मी देईल, पण हे होतं आहे. आणि माझ्यासोबत मैत्री करण्याची फक्त त्यांना नाही, त्यांच्या फॅमिलीला पण किंमत मोजावी लागते, कारण विषय त्यांच्यापर्यंत पण गेले आहेत, त्यांना पण घाणेरडं बोललं गेलं आहे, माझ्या मित्रांना पण घाणेरडं बोललं गेलं आहे, बिचारे काय नाही ते सहन करतात. तर फर्स्ट ऑफ ऑल मला हे क्लिअर करायचं आहे की ज्यांनी माझी जर्नी पहिल्यापासून बघितली आहे, किंवा ज्यांना माहिती मी कशी आहे, किंवा ज्यांनी मला कधी मागे ओढण्याचा किंवा घाणेरडं वाईट बोलण्याचा प्रयत्न पण नाही केला किंवा बोलले नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीच आहे. जे लोक मला त्रास देतात, ते काही सिच्युएशन माहीत नसताना मला ट्रोल केलं जाते, मला वाईट बोललं जाते, त्यांच्यासाठी आणि शेवटचं उत्तर आहे जे पण असेल. त्यामुळे कान देऊन ऐका, मी मूव्ह ऑन होतीये, तर पहिली तर तुम्ही ना ऍक्सेप्ट करा, कारण की मी मूव्ह ऑन होतीये तर तुम्ही पण कुठेतरी मूव्ह ऑन व्हा. आणि जर तुम्हाला होत येत नाही तर मला तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करायची, म्हणजे मला सांगायचं आहे की बाबा प्रेम आहे ना ते माणसाला आकाशात उंच भरारी घेण्यासाठी मदत करतं, की साथ चल मी तुझ्यासोबत आहे, तुला जे करायचं आहे करू, मी तुला तिथपर्यंत पोहोचवणार, पिंजऱ्यात अडकवणारं नसतं प्रेम. आणि त्याच पिंजऱ्यातनं मुक्त झाली आहे मी, आणि मला त्या पिंजऱ्याची ना अजिबात आठवण पण येत नाही, मी लई खुश आहे आत्ता, मला खूप म्हणजे खूप मोकळं, फ्री आणि खूप छान फील होत आहे. बेसिकली माझी जी हालत आहे ना ती त्या पोपट्यासारखी झाली ती पिंजऱ्यातल्या, की त्याला बॉल म्हणलं की त्यांनी बोलायचं, बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायचं, आणि आता त्यातनं मोकळी झाली आहे, त्याच्यामुळे मी लई जास्त खुश आहे. तर काही रिलेशनशिप्स असतात जे खूप जास्त टॉक्सिक असतात, आणि त्यात आपण जर राहिलो तर त्यात आपलं मनच नाही तर आपल्या भावना पण कुठंतरी मरून जातात. आता राहिला विषय ब्रेकअप पॉईंटचा, तर मी पब्लिक तुम्हाला सिरियसली बोलल की जे ज्यांचं प्रेमच होतं, फारच प्रेम होतं, त्यांना अजूनही एकच वाटतं की एकत्र यावे एकत्र यावे, कारण तुम्हाला मागचे रिझन्स माहीत नाही, तुम्ही फक्त ते ऑन कॅमेराचं छान रिलेशनशिप बघितलं आहे, त्याच्या मागच्या वर्स्ट गोष्टी, वाईट गोष्टी त्या तुम्हाला नाही माहिती, आणि कधीच कोण दाखवत नाही की
बॅक साईडला किती वाईट होतंय आणि काय होतंय आपल्यासोबत ते कोणाला बघायलाही आवडत नाही आणि ते कोणाला दाखवायलाही आवडत नाही. पण मला काय म्हणायचं आहे की ब्रेकअपचं रिझन तोपर्यंत तुम्ही विचारा जोपर्यंत पुढचा पण त्याला सांगू शकतो. अरे काही गोष्टी नाही सांगू शकत. काही रिझन असू शकतं भाई, आतल्या गोष्टी असू शकतात. फिजिकल भाई अब्यूज केला असू शकतं, किंवा फॅमिली पण अब्यूज करते, किंवा म्हणू शकतो भाई मारहाण झाली असेल, शिवीगाळ झाली असेल, किती काही काही भरपूर रिझन्स असतात भरपूर. तुम्हाला काय माहिती आहे ह्याच्यातलं? तुम्हाला जेवढं दिसलं की छान छान कपल, छान छान रिलेशन, तुम्ही त्यावरच त्या बेसवर तुम्ही नाही बोलू शकत की भाई कसं कायच ब्रेकअप झालं. एवढंच नाही तर फॅमिली पण अब्युझिव्ह असू शकते. तुम्ही फक्त बघून जज नाही करू शकत. 15 मिनिटाच्या व्हिडिओमधून तुम्ही नाही सांगू शकत की फुल लाईफमध्ये काय चालू आहे. आत्ता पण तुम्ही मला रोज बघताय आणि तुम्हाला मी हसती खेळती दिसतीये, पण तुम्हाला ही गोष्ट नाही माहिती की मी या वर्षात 2 वेळा सुसाईड अटेम्प्ट केलाय. आणि ती गोष्ट सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत आहे, कारण की भाई मी तेवढ्या सिच्युएशनमध्ये म्हणजे एवढी हसती खेळती तुम्हाला कॅमेरावरती दिसून सुद्धा मी एवढी डिप्रेस आहे. आणि ती गोष्ट मी ॲक्सेप्ट केली आहे की भाई का तुम्हाला कळत नाही की एक पॉज बटन असतं ना, की हा व्हिडिओ संपला, 15 मिनिटं झाले, बटन पॉज केलं, त्याच्यानंतर पण आम्ही जगतो. ॲज अ माणूस आम्हाला बाहेर फिरायला लागतं. मी बाहेर जातीये, 4 चौघांमध्ये उठतीये बसतीये, कुणीतरी काहीतरी बोलते, त्या गोष्टींचा किती अफेक्ट होतो. मी घरातनं बाहेर पडते तेव्हा 4 लोक माझ्याकडे कुठल्या नजरेनी बघतात, फक्त त्या कमेंटमुळे. तुम्ही कमेंट करणार निघून जाणार, तुम्ही तुमच्या मार्गाला तुमची लाईफ जगायला मोकळे, पण मी बाहेर निघताना एकटी निघतीये, मला जग फेस करावं लागते अख्खं. आणि ही गोष्ट किरकोळ नाही की तिथल्या तिथं रिलेशनशिप झालं, 4 नातेवाईकांना माहीत झालं. भाई अख्खं महाराष्ट्र बघतोय मला की काय चालू आहे माझ्यासोबत. आणि भाई एक मुलगी म्हणून पण नका, अरे एक माणुसकी असते ना माणसामध्ये, ती पण नाही आहे का तुमच्याकडे की बाबा ती कुठल्या त्रासात आहे, ती एकटी पडली आहे? नाही भाई, कोणाला लक्षच नाही द्यायचं त्या गोष्टीकडं. तर मीही त्या पिंजऱ्यातला पोपट होते आणि काही दिवस मला उडता येत नव्हतं, आणि आता कुठे जाऊन उडायला लागले तर त्यातही लोकांना मला मागे ओढायचे. काही असे लोक आहेत जे स्वतःच एक हुकुमशाह आहे, ज्यांना लोकांच्या आयुष्यावर हसायला लय मज्जा येते, आणि त्यांनीच माझ्या आयुष्याचा खेळ मांडून ठेवलाय. तुम्ही खूप दिवस एका व्यक्तीच्या दडपणाखाली नाही राहू शकत, पण लोकलज्जा खातीर राहावं लागतं, आणि तेच मी केलं. आणि लोकलज्जा तर लय सेकंडरी राहिली, सगळ्यात महत्त्वाचं तर मला तेव्हा प्रेम महत्त्वाचं होतं, त्यामुळं मी राहिले. तर मीही प्रेमात असताना बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस केल्या, ज्या मी कधी बोललेही नाही, मी कधी बोलणारही नाही, आणि मला कधी बोलूनही दाखवायचं नाही. आणि एवढंच नाही तर प्रेमानंतरही मी खूप जास्त सॅक्रिफाईस केलं. आणि जर तुमचं म्हणणं आहे की भाई पैशासाठी किंवा कुठल्या गोष्टींसाठी मी ही गोष्ट केली, तर सगळ्यात पहिली गोष्ट कॉमन चॅनल जो दोघांचा होता त्याच्यावरून घेतलेल्या कॉमन गोष्टी, त्याच्यात पण मी हिस्सा मागू शकत होते. कार, परत जो कॉमन चॅनल होता तो पण दोघांचा होता, तिथं पण मी काय बोलले नाही, मी त्यातलं काहीच घेतलं नाही. कार तर तुम्हाला माहिती आहे, आणि बाकीच्या पण ज्या पण गोष्टी होत्या त्या पण तुम्ही स्वतः बघितल्यात की काय काय घेतलंय काय काय नाही, कारण मला तिथं फक्त माणूस महत्त्वाचा होता. आणि त्यानंतरही अजूनही मी काय घेतलं नाही आणि मला काही नको पण आहे. आता प्रत्येक गोष्ट काय बॉन्डवर आपण लिहून घेत नाही, कारण आपला आपल्या माणसावरती जास्तच विश्वास असतो. आणि तसंच माझं पण होतं, तर जेव्हा चॅनल बनत होता तेव्हाच आमचं ठरलेलं की 3 हिस्से असणार, एक एडिटरचा, एक माझा आणि एक त्या व्यक्तीचा. सो जेव्हा एडिटर गेला त्यानंतर राहिलं सगळं दोघांचं, त्यामुळे जे काय होतं ते सगळं दोघांचंच होतं. आणि मी हेच म्हणेल की मला या व्हिडिओमध्ये अजिबात सिंपथी नकोय थोडीसुद्धा, कारण की मी ते सगळं सोडून स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या मेहनतीने स्वतःचं चॅनल चालू केलं आहे, स्वतःचं विश्व निर्माण केलं आहे शून्यातून एकटीने उभी राहून. त्याच्यामुळे सिंपथीची वगैरे मला अजिबात गरज नाही आहे. आणि ते फिलिंग तुम्ही नाही फील करू शकत एका रात्रीत. रे एका रात्रीत म्हणजे तुम्ही असे उभे असता, तुमचं सगळं निवांत चालू आहे, असतात थोडेफार भांडणं वगैरे सगळं चालू असतं, पण एका रात्रीत डायरेक्ट तुमचं जग बदलतं, तुमचं प्रेम हरवतं, तुमचं करिअर हरवतं, तुमच्याकडं 0 अकाउंट बॅलन्स असतो. आणि तेव्हा काय करायचं आणि कुठं जायचं आणि कोणाला सांगायचं, एका रात्रीत जर सगळं बदलते विचार करायचा तरी वेळ भेटतो का माणसाला? त्यातनं उठून आज मी उभी राहून इथपर्यंत पोहोचली आहे कोणाचाही सहारा न घेता. ते बसलेच ना मागे, फक्त ते होते माझ्यासोबत, बाकी कोण नव्हतं, त्यामुळं कोणाचाही काहीच बोलायचा हक्क नाही या बाबतीत. आता ही सगळी झाली उत्तरं जे माझ्यावरती आरोप लागले गेले होते की बाबा तू त्याचा यूज केला आणि तू पैशासाठी ह्या हो केलं आणि त्या हो केलं, ह्या सगळ्या गोष्टींची झाली उत्तरं. आता प्रश्न राहिला मैत्रीचा,
तर मैत्रीमध्ये मला सगळ्यात पहिले नाव आता रोहनचं क्लिअर करायचंय. सगळ्यात पहिल्यापासून विषय निघाला होता जिथं माझा पहिला मित्र बनला, त्या मित्रापासून जी लाईन सुरू झाली आहे. प्रत्येक मित्राला त्रास दिलाय, त्यांना घाणेरडे मेसेजेस गेलेले, त्यांच्या फॅमिलीवर घाणेरडे बोललं गेलेलं आहे, त्यांना खूप म्हणजे खूप जास्त त्रास दिलेला आहे. का तर ते माझे मित्र आहेत म्हणून. तर विषय झालं होता स्टार्टला जो माझा पहिला मित्र बनला तिथून, आणि आता स्टॉप झालाय रोहनपाशी. तर रोहन तुझा बेस्ट फ्रेंड आहे, मग रोहन तुझा आता बॉयफ्रेंड होईल, मग रोहन आणि तू मिळून त्या व्यक्तीला धोका दिलाय. तर सगळ्यात पहिली गोष्ट, व्हिडिओ नंतरची लाईफ तुम्हाला काय माहिती, तुम्हाला काय माहिती व्हिडिओ नंतर त्या दोघांमध्ये मतभेद नसतील, त्यांची मैत्रीमध्ये काही दुरावा आला नसेल, त्यांच्या मैत्रीमध्ये कुणीतरी त्याच्यासोबत चुकीचं वागलं नसेल, आणि तुम्हाला काय माहिती तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलताय त्यांनी त्यासोबत काही चुकीचं केलं नसेल, त्यांची पर्सनल मैत्री. आज तो मुलगा सोशल मीडियावर नाही आहे, तो आलाय की बाबा माझ्यामुळं माझ्या चॅनलवर येतोय, माझा मित्र म्हणून माझ्यासोबत उभा राहतोय. तर आज त्यांनी त्याच्या पर्सनल आयुष्याचं पण इथं येऊन क्लॅरिफिकेशन द्यायचं का की बाबा मी हिचा मित्रच आहे आणि आमचं काही नाही आहे. आणि असल आता तर नाही बोलत आहे मी, जरी इन फ्युचर, आता मी तर क्लिअर केल्या सगळ्या गोष्टी. पहिली गोष्ट, तुम्हाला क्लॅरिफिकेशन तुम्हाला द्यायची गरज नाही पडली पाहिजे, कारण की जिथं माझे आईबाप मला नाही ना विचारत तिथं मी कोणाला नाही सांगितलं पाहिजे, कारण की ते ऑलरेडी बघतात ते की काय चाललंय काय नाही. अरे तुमच्यानंतर माझे आईबाप आहे, माझे मित्र आहेत, माझे शेजारी पाजारी, मी सगळ्यांमध्ये राहते जगते, नॉर्मल मुलीसारखी राहते मी. तर ते बघतात आहेत ना बाबा, त्यांच्यासमोर मी लगेच आणून नवीन बॉयफ्रेंड उभा करू. अरे त्यांना ना हे इन्स्टा सोशल मीडिया हे पण काय माहीत नाही. ते बिचारे तर अजून एकाच गोष्टीसाठी माझी आई प्रे करते की मी या गोष्टींमधून निघून छान सुंदर परत पाहिल्यासारखी हो हसती खेळते अंजली त्यांना बघायची, त्यासाठी ती प्रे करते. तर तुम्ही आता ह्याला पण ओढलंय. सगळ्यात पहिली आता हीच गोष्ट क्लिअर करेन की मी रोहन आणि त्याचं त्यांची मैत्री वेगळी होती, त्यांच्या पर्सनल कारणांमुळे ती तुटलेली आहे. त्याच्यासोबत चुकीचं झालंय का नाही ते त्याचा प्रश्न आहे, पण माझं चुकीचं झालंय ते मी माझी साईडला आहे. आमच्या दोघांची जी मैत्री आहे ती पर्सनल आहे आणि आम्ही खूप छान आणि ओके त्या मैत्रीमध्ये. आणि ब्रेकअप झालं म्हणजे आयुष्य स्टॉप झालं का, मग आता त्या विषयावरनं मी हटूच नको का, तो विषयच धरून बसू, मूव ऑन होऊ नको का, नवीन आयुष्याला सुरुवात करू नको का, कोणी नवीन एंटर नको होऊन देऊ का, की बाबा उद्या माझा नवरा येऊ शकतो माझ्या आयुष्यात, हस्बंड असेल कोणी, तुम्ही त्याला पण असेच घाणेरडे कमेंट्स करणार, तुम्ही त्याला पण येऊन नाही देणार का माझ्या आयुष्यात. म्हणजे माझी एक चुकीच झाली की मी सोशल मीडियावरती ॲज अ कपल फेमस झाले तर तुम्ही तेच लावून धरणार. भाई एवढे डिवोर्स होतात बाहेर, ते लोक लग्न करतात रे. दुसरं, माझं एक रिलेशन तुटलंय तर मग मी असंच बसत आणि रडत राहायचं आयुष्यभर, कुठला मित्र नाही बनला पाहिजे, कुणी माझ्यासोबत उभं नाही दिसलं पाहिजे. तो मेन मुद्दे सांगते मी तुम्हाला. आमिर खान घ्या, सगळ्यांनाच माहिती आहे, आता म्हाताऱ्यांना पण माहिती आहे, जवानांना पण माहिती आहे, बारक्यांना पण माहिती आहे. तीन झाले ना डिवोर्स, तीन. आता त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीसोबत लग्न करतोय ती, मला एक अर ती 10-15 वर्षाच्या पेक्षा तिच्यापेक्षा लहान आहे त्यासोबत लग्न करते. हे राहिले मोठे विषय, मोठे मुद्दे, तिथं कोण कमेंट नाही करायला जाणार. मी तर तिथपर्यंत पण नाही रे, मी तर माझ्या छोट्याशा दुनियेत यूट्यूब इन्स्टाच्या आणि माझ्या फॅमिलीमध्ये. पण तुम्हाला इथं येऊन मला जज करायचं आहे की भाई तू कस काय फिरू शकती आणि तू कस काय जगू शकती, तू जगलीच नाही पाहिजे, कारण मुलगी आहे ना तू, तुझी चुकी तू मुलगी म्हणून पैदा झाली. अफवा उठली मी मुलांसोबत फिरतीये म्हणून ब्रेकअप झालं. तुमच्यामधले 70% पब्लिक असेल ज्यांनी बाबा पहिल्यापासूनच माझे व्हिडिओ बघितलेत, तर तुम्ही बघितलंच असेल त्यात माझा म्हणून एकतरी मित्र होता का, एकतरी, किंवा कधी मी कुठल्या मुलाशी पर्सनली बोलताना दिसले का मागं जरी बॅकग्राऊंडमध्ये कुठं बोलताना, किंवा माझा भाऊ तरी, माझा सख्खा भाऊ एकदा दोनदा आलाय ब्लॉगमध्ये, त्याच्यावर नाही आला. माझे भाऊ नाही, मला परमिशनच नव्हती कोणाशी बोलायची, तो विषय वेगळा आहे. पण कधीच कोण दिसलेलं नाही. कुठल्या जजमेंटवर तुम्ही म्हणता की ही पोरांसोबत फिरायची ह्याच्यामुळेच हिला सोडला असेल का, मित्र नव्हते मला तेव्हा, मित्र मी बनवलेत ब्रेकअप नंतर, ते पण 2-3 महिने तर माझे रडापडीन उठण्यामध्येच गेले की मला स्वतःला सावरायला लागलं. त्यानंतर मला कळलं की दुनिया खूप मोठी आहे, मैत्री करूया, बाहेर निघूया, आपल्याला बाहेर निघण्यासाठी जग फिरणं गरजेचं आहे, तेव्हा मी मित्र बनवलेत. आणि ते मित्र होते, ते आहेत आणि ते पुढं असणार, कारण की त्याच मित्रांमुळं आज मी जिवंत आहे म्हणू शकते. त्यांनी मला डिप्रेशनमधनं काढलंय, त्यांच्यामुळे हे ना जे मला जीवदान भेटले नाही त्यांच्यामुळे भेटले. तुमच्यासारखे कमेंट करणारे घाणेरडे आणि मला डिप्रेशनमध्ये टाकणारे लोक नव्हते, किंवा तुम्हाला ज्यांच्याबद्दल सिम्पथी ना ते पण लोक नाही आले की जगली का मेली आहे बघायला. त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं बोलताय ना, हे बोलायचं आहे ना, हक्कच नाही तुम्हाला, बोलूच नका तुम्ही. मला तुमची सिम्पथी नको आहे आणि मला त्या सिम्पथीची गेम पण नाही खेळायची आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही ते कमेंट करता,
भाई मला मूव ऑन करायचंय, मला पुढे जाऊन लग्न करायचंय, मला माझं फ्युचर आहे, मला ऍडव्हेंचर करायचंय, मला खूप काही जगायचंय, बघायचंय. तुम्ही कमेंट करून जाऊन मोकळे होता, पण त्याचा माझ्यासारख्या मुलीवर काय परिणाम होतो, काय प्रेशर येत असेल, कुठल्या मेंटल स्टेटमध्ये जात असेल. बरं असं पण नाही ना की आज कोणतरी आहे सोबत की हा चल. माझे मित्रच आहेत रे जे मला येऊन सावरतात, ते पण मी त्यांच्यासमोर लवकर बोलत नाही, घरच्यांसमोर तर बोलतच नाही. तर विचार करा मी कुठल्या पद्धतीने किती प्रेशर घेऊन रोज जगती. तोपर्यंत मी माझं पर्सनल आयुष्य तुम्हाला दाखवत होते, तोपर्यंत पण तुम्हाला बोलण्याचा हक्क होता. आता त्या गोष्टीला एक वर्ष झालंय, तेव्हापासून मी ना माझ्या फॅमिलीला ब्लॉगमध्ये घेते, क्वचित एखादा टेक असतो, ना माझे मित्र मी जास्त आणते, ना माझे भाऊ घेते, ना मैत्रिणी घेते, ना कोण ना कोण. का बोलताय तुम्ही? तुम्हाला ह्या विषयावर बोलायचा काहीच अधिकार नाही. आणि आयुष्य आहे ना एका ट्रेनसारखं असतं की बाबा एका स्टेशनवरती स्टॉप घेतला तर आपल्याला तिथंच नाही ना थांबता येत, आपल्याला भरपूर पॅसेंजर भेटतात, काही जवळचे वाटणारे, काही दूरचे वाटणारे. पण मग ते निघून गेले म्हणून ती ट्रेन तर नाही ना स्टेशनला थांबणार, त्या ट्रेनला पुढेच जावं लागणार. कारण की मी प्रवास करते तर मी एकटी नाही आहे, माझ्यासोबत माझे आई वडील आहे, माझी फॅमिली आहे, ज्यांना मी सध्या प्रायोरिटी म्हणजे माझं सगळं काही तेच आहे, मी त्यांच्यासाठीच जगतीये. आणि त्यांना थांबवणं मला नाही आवडणार की त्यांना मी एका जागी थांबू, संपलं माझं आयुष्य आणि बस आयुष्यभर रडत माझ्यासाठी, नाही. मग त्यांच्यासाठी गाडी पुढे घेऊन जाणं माझ्यासाठी गरजेचंच आहे, त्यामुळे मला मूव ऑन करायलाच लागणार आहे. का मी आयुष्यभर रडत बसू, झालं माझं ब्रेकअप भाई, दुनियेत कोणाचंच नाही झालं, फक्त माझं झालं. राहिला विषय सॅक्रिफाईसचा, तर सॅक्रिफाईसचं काय, प्रत्येक जण सॅक्रिफाईस करत असतो. आता ह्याच मध्ये की मला जर कोणी आवडलं किंवा मला वाटलं तर भाई मी त्याला तुमच्या समोर आणेल, किंवा मला नाही वाटलं त्याला तुमच्या समोर आणायचं तर मी त्याला तुमच्या समोर पण नाही आणणार. तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे ना, ते माझे आई वडील निर्णय घेतील, ते अजून खंबीर आहेत आणि ते माझ्यासोबत उभे आहेत जो पण निर्णय मी घेईल त्याच्यासाठी, कारण त्यांनी बघितलंय मी किती वर्स्ट जिंदगी जगत होते. आणि त्यामुळं आज ते कुणाचे आई वडील, माझे आई वडील लई साधे भोळे, कुणाचे आई वडील असेच कुठल्या मुलीच्या मागे उभे राहत नाहीत. त्यांनी खरंच बघितलंय की मी किती त्रासातनं वर आली आहे, म्हणून आज ते माझ्यासाठी उभे आहेत. माझ्या आयुष्याचा निर्णय, माझ्या आयुष्यात कोण येणार कोण नाही, मी कोणासोबत फिरायचं ते तेच घेणार. कमेंट्समध्ये येऊन नाही सांगायचं याच्यासोबत नको फिरू, तू त्याच्यासोबतच लग्न कर आणि तू याच्यासोबत लग्न कर. अरे लग्न किती पर्सनल विषय रे, का तुम्ही सांगताय मला तू यासोबत लग्न कर आणि तू त्यासोबत लग्न कर. मी आता फक्त माझ्या आई वडिलांसाठी जगतीये, कारण जिथं किंमत नव्हती ना तिथं पण करून बघितलं, सगळं जगून बघितलं, काय फायदा नाही झाला. आता फक्त स्वतःसाठी जगतीये. आणि ज्यांना पण मला फक्त ॲज अ कपल म्हणून बघायचं आहे ना, त्यांनी खरंच नाही बघितलं तरी चालेल, पण वाईट बोलू नका. कारण की जरी कपल असेल ना तेव्हा पण मी एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी होतेच, तर तिथे थोडीफार तरी मी छान असेल म्हणूनच तुम्ही बघत असताना, वाईट असते तर नसतंच बघितलं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी खूप गोष्टी घेऊन जगतीये. तर आहे ना जर मी बोलायला लागले ना, म्हणजे कसं असतं ना झाकली मूठ 1,25,000, जर मी बोलले ना तर लय आयुष्यपणाला लागतील हो. त्याच्यामुळे मी गप्प आहे ना तर मला गप्पच राहू द्या. माझ्या साईडने मी ब्रेकअप केलं किंवा मी धोका दिला तर जे बघत होते त्यांनी बघितलं असेल की एक महिनाभर तर माझंच फॉलो होतं, म्हणजे मलाच ॲक्सेप्ट होत नव्हतं की भाई माझं ब्रेकअप झाले, कुठल्या जगात माझं जगणं चाललं होतं हे मला नाही माहिती. जसं तुम्हाला यूट्यूबवरती कळलंय तसं मला यूट्यूबवरच कळलंय की माझं ब्रेकअप झाले. माझ्यासाठी काही वेगळं नव्हतं, जे तुमच्यासाठी होतं तेच माझ्यासाठी पण होतं. त्याच्यामुळे तुम्ही असा विचार नका करू की भाई मीच केलंय सगळं. काय नाही बाबा, ठीक आहे, झालं झालं, मला अजून पण कोणाला ब्लेम नाही करायचं. मी फक्त माझ्या साईड इथं सांगायला आली आहे. आणि मला वाटतंय शेवट असेल, कारण की इथून पुढे मी असल्या फालतू कमेंटला अजिबात एंटरटेन करणार नाही आहे. कमेंट बॉक्स बघायला जाताल त्यात घाणेडं घाणेडं बोललं असतं, जे शब्द पण मला आज इथं बोलता येत नाही आहे. पण असेच असतात की बाबा हा पण हिचा बॉयफ्रेंड आहे, तो पण आहे, ही छपरी आहे, ही असली आहे, ही तसली आहे. का भाई मी जर चुकीचं वागले असते ना तर मी इथं बोलायला आले नसते. आज मी ॲक्सेप्ट केलं असतं, मी लोकांच्या शेवा पण खाऊन घेतल्या असत्या. मी चुकीची नाही आहे ना तर मी गप पण बसणार नाही. आणि तुम्हाला बहिणी नाही का रे, म्हणजे तुमच्या बहिणीला असं ती कुठल्या पण मुलासोबत उभी राहिली तर तुम्ही म्हणता का तो तिचा बॉयफ्रेंडच आहे. बाबा निर्मळ नाती पण असतात ना काही, म्हणजे काही लोकांची नसतात, त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये एकच गोष्ट शोधायची असते, पण आम्ही नाही ना तसे. आणि जर असते ना मी धोका देणारी, आज नक्कीच माझ्यासोबत एकतरी मुलगा असता तसा. हा भाई हा माझा बॉयफ्रेंड आहे आणि मी लपून कामं करण्यातली नाही, बिंदास आली असते समोर, हा माझा बॉयफ्रेंड आहे, छाती टोकपणे सांगितलं असतं, चूक केली असती तरी सांगितलं असतं, शिव्या पण खाल्ल्या असत्या. पण अरे मी एकटी आहे, वर्ष झाले, मला निघता निघता आहे ना या गोष्टीतनं, किती काय काय करते त्या गोष्टीतनं निघण्यासाठी.
की मला नाही कळलं, पण माझ्या आजूबाजूचे लोक सांगतात की तुझी ती स्माईल गायब झाली जी पहिली होती. माझ्याकडे स्टुडंट येतात, ते लोक सांगतात मला की आम्ही तुम्हाला आधीपासून बघतोय, ज्या तुम्ही खळखळून हसायच्या त्या तुम्ही हसत नाही, तुम्ही फक्त दुनियेला दाखवण्यासाठी हसताय. एवढं दिसून येतंय समोरासमोर की एवढ्या त्रासात आहे, एवढ्या व्हिडिओजमध्ये दिसलंय, तोंड घेऊन इथं बोलताय. आधीच्या व्हिडिओज बघा ना, जिथं रडत होते, एकटी होते, तेव्हा कोण नाही आलो सपोर्टला उभं राहिलं की आम्ही आहे तुझ्यासाठी. आणि जे आले ना भाई, ते एवढे डेंजर आहेत ना, आता मी कमेंट करून करून मला उचललंय. घरात रडत बसलेले असायचे, ते कमेंट बघून परत येऊन काम चालू करायचे, आणि आज इथपर्यंत आले तर ही सिच्युएशन क्रिएट करायची तुम्हाला. आणि आजसाठी मला एवढंच बोलायचं होतं, आणि मी माझ्या साईडनी हा टॉपिक पूर्णपणे संपवला. अँड होप सो तुम्ही पण हा विषय इथंच थांबवा, इथंच सगळं सोडून द्या, आणि ॲज अ इंडिव्हिज्युअल मला ॲक्सेप्ट करा की मला जसं प्रेम दिलं आत्तापर्यंत तसंच प्रेम देत राहावं. मला खरंच, मला ज्या वेळेस मी कॅमेराच्या समोर बसून रडले ना, त्याच वेळेस मी ती गोष्ट फील केली की आज माझ्याकडे पैसा नाही आहे, जे कमवलं ते नाही, ज्या लोकांवरती डोळे दाखवून विश्वास ठेवला ते नाही, पण ही पब्लिक ही माझ्यासोबत आहे की माझं दुःख ऐकायला तुम्ही लोक होता. त्याच्यामुळं मला तुमच्या प्रेमाची गरज आहे, मला हेट नको आहे. तुम्ही पण पॉझिटिव्हिटी पसरवा, मी पण पॉझिटिव्हिटी पसरवेल की हे टॉपिक पण नाही छाडणार, काहीच नाही काहीच नाही, आपण इथल्या इथं हा विषय स्टॉप करून टाकूया, आणि मला असंच प्रेम देत राहावा. म्हणजे रिक्वेस्ट आहे माझी की नाही मी एक्सप्लेन करू शकत, लय लोकांच्या प्रेमामुळे आज मी तो उभी आहे. लिटरली अर्ध्या गोष्टी, म्हणजे काय काय मी फेस करते ना, ते अर्ध्या तर फॅन्सलाच माहिती, माझ्या घरचे सोशल मीडिया पण जास्त बघत नाही, त्यांना तर आयडिया पण नाही आहे, पण कमेंट्समधनं बोलून बोलूनच तुम्ही इतकं छान मला काहीतरी बोलून जातात ना, खरंच मी त्यातनं परत इन्स्पायर होते. त्यामुळे मला तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या साथीची गरज आहे. लव यू ऑल, टेक केअर, बाय.